विकास समाचारमध्ये आज आमच्या या स्टुडिओमध्ये मोहम्मद शेख आलेले आहेत, त्यांच्याही स्वागत आहे. तसेच अब्दुल हुसेन शेख ही या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांच्याही स्वागत आहे. प्रश्न असा आहे की पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यात पडली इथे ह्यांची जमीन होती, 6 एकर 9 गुंठे जमीन होती. त्या जमिनीपैकी पडली गावात ग्रामस्थांसाठी मुलांसाठी शाळा नव्हती. शाळा उभारण्यासाठी त्या संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री अण्णा जाधव ह्यांनी गावात मागणी केली की कोणीतरी जागा द्या तर मी इथे शाळा बनवतो आहे. परंतु कोणीही पुढे आला नाही. मुस्लिम समाजाचे अब्दुल हुसेन शेख ह्यांचे वडील हुसेन शेख पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या जमिनीतून 1 एकर जमीन दान केली. त्या ठिकाणी हरिजन गिरिजन समाज उन्नती मंडल या संस्थेची शाळा उभारली. परंतु त्या संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री अण्णा जाधव यांनी 1 एकरचे ऐवजी खोटे दस्तऐवज करून त्यांची पूर्ण जमीन बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मी थेट मोहम्मद हुसेन साहेब यांच्याकडे येतो आहे. अब्दुल हुसेनजी, तुमची पडली इथे जी जमीन होती आणि ती कशा पद्धतीने बळकावली आपण काय बोलाल याबद्दल बोला. पद्मश्री अण्णा साहेब जाधव हे तिथे अनेक वेळेला आले. 4-5 वेळेला त्यांनी गावामध्ये मिटिंगही घेतल्या. त्यांना कोणीही जागा दिली नाही. आमच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणाचं हित बघून 1 एकर जागा विनामूल्य दान केली शाळेकरता. अच्छा. आणि त्या जागेत ती शाळा त्यांनी उभारून शाळा चालू केली. परंतु त्यांनी खरेदी खोटं दस्तऐवज दाखवून पूर्ण जागा त्यांच्या नावे करून घेतलेली आहे. आणि आज आमच्या कुटुंबाला उपासमार करण्याची पाली आलेली आहे आणि आम्हाला भूमिहीन केलेले आहे. अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला भूमिहीन केलेला आहे ते लोकांनी, परंतु आजच्या तारखेमध्ये ही जागा कोणाच्या ताब्यात आहे आणि तुम्ही तिथे पीक वगैरे घेतात का, याबद्दल आपण काय बोलाल? ती सुरुवातीपासून आमच्याच ताब्यात आहे, आमच्या कब्जाला आहे. आम्ही तिची लागवड करतो. परंतु चालू वर्षी त्यांनी त्या जागेत कंपाऊंड मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. काही वर्षे त्यांना ही गोष्ट नजरेमध्ये आल्याच्या नंतर आम्ही त्यांना वेळोवेळी सांगत गेलो का ही तुम्ही चूक केलेली आहे. तर म्हणे आमच्याकडून चूक झाली ती आम्ही तुम्हाला सुधारणा करून देऊ, तुमची जागा तुमच्या नावे करून देऊ. असं करता करता त्या गोष्टीला अनेक वर्षे निघून गेली. अच्छा. आज त्या लोकांनी इथे कंपाऊंडचं काम चालू केलेलं आहे. परंतु तुम्ही, तुमच्यावर अन्याय झालेला आहे. मुस्लिम समाज भूमिहीन होतोय आणि त्याच्यावर तुमच्यावर अन्याय झालेला आहे. तर त्यामुळे आपण काय कोणत्या कोर्टात गेलेले आहेत, कुठे दावा दाखल केला आहे? प्रांत ऑफिसमध्ये आम्ही आमचा न्याय मागण्याकरता गेलेले आहे. परंतु तिथे जाऊन 6 महिने झाले, आतापर्यंत काय आम्हाला न्याय मिळाला नाही. अच्छा. आता आम्ही घेतोय ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया विकास समाचारमध्ये. तुम्ही पहा विकास समाचार. नंतर पुन्हा विकास समाचारमध्ये मान्यवरांचं स्वागत आहे. आता आम्ही पुढचे प्रश्नाकडे येतो आहे. आमच्या स्टुडिओमध्ये मोहम्मद भाई पण आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही आता बातचीत करतो आहे. मोहम्मद भाई, जी जमीन तुमची होती पडलेला आणि ती जमीन आता हे लोकांनी हरिजन गिरिजन समाज उन्नती मंडल
हे स्वस्थेनी बळकावलेले आहे, पूर्ण जमीन बळकावलेली आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही तिथे पीक घेतात, तर आता तुमच्यावर काय परिणाम होणार आहेत, काय बोलायला पाहिजे याबद्दल? आत्ता आम्ही 2-3 ठिकाणी गेलो तरी पण आम्हाला जरा न्याय मिळाला नाही. सदर आम्ही आतापर्यंत ऑफिसला पण गेलो तरी आम्हाला ती जागा जर लावली नाही तर आम्हाला कुटुंबियांचे आम्हाला कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी परत जातोय आमचे अब्दुलभाईकडे. अब्दुलभाई, ही जमीन जी आहे हे जमिनीसाठी हे लोकांनी जी बळकावली जमीन तुमची आणि ती जमीन जमिनीसाठी तुम्ही कोर्टामध्ये गेल्यात, प्रांत ऑफिसला गेलेले आहेत, प्रांत ऑफिसला जाऊन दावा प्रलंबित असून तरीसुद्धा या लोकांनी त्या जमिनीवर काम सुरू केलेलं आहे, तर कोर्टाचाही अवमान झालेला आहे, त्याबद्दल आपण काय बोलाल, पुढे काय करणार आहोत? पुढे काय करणार, ती जागा आम्ही लागवड करणारच, भले आमची त्या जागेवर आत्महत्या करण्याची वेळ आली तरीसुद्धा आम्ही लागवड करणार. अच्छा, आत्महत्या करण्याची वेळ तरी तुम्ही लागवड करणार, परंतु हे जे प्रलंबित दावा आहे न्याय प्रांत ऑफिसकडे आणि प्रांतनी काय निर्णय दिलेला नाही, तर आम्ही तिथे उपोषणला बसणार सर्व कुटुंब. तिथे उपोषणला बसणार सर्व कुटुंब. तर हे होते आमच्याबरोबर जे लाभार्थी ज्यांची जमीन आहे ती जमीन बळकावलेली आहे आणि ते आज ह्या जमिनीसाठी सगळीकडे महसूल विभागाकडे पोलीस ठाण्याकडे ते न्याय मागण्यासाठी जात असतात, परंतु त्यांना न्याय कुठेही मिळत नाही. असेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जमीन बळकावण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे, परंतु जिल्हा अधिकारी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, कोणत्याही दखल घेत नाही, म्हणून शेतीमाल भात शेती कडधान्ये इतर शेती जे नुकसान होते त्या नुकसानापायी लोक आत्महत्याही करतात, परंतु आज ज्यांची जमीन बळकावली जाते त्यांच्यावरही आत्महत्या करण्याचा वेळ आलेला आहे, तरीसुद्धा महसूल विभाग पोलीस यंत्रणं मूग घेऊन बसलेले आहेत. आज आमच्याबरोबर या स्टुडिओमध्ये हे लोक आले, शेख कुटुंबीय हे अल्पसंख्यक आहेत, हे आता भूमिहीन झालेले आहेत, ह्यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे, तरीसुद्धा त्यांना न्याय कोण देत नाही, हे आमच्या स्टुडिओमध्ये आले, आमच्याशी बातचीत केली, त्या म्हणून आम्ही यांचा धन्यवाद करतो आहे. तुम्ही पहा फक्त विकास समाचार.